सिंधुदुर्गातील पहिला डिजिटल केंद्र हा बहुमान मालवण तालुक्यातील कोळंब केंद्राला प्राप्त झाला असून पंचायत समिती सदस्य उदय परब यांच्या शुभहस्ते कोळंब केंद्राची डिजिटल प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्गातील पहिलं डिजिटल केंद्र हा बहुमान मालवण तालुक्यातील कोळंब केंद्राला प्राप्त होत आहे. कोळंब केंद्र गटातील कांदळगाव, रेवंडी, कोळंब, सर्जकोट, महान या 5 गावातील 10 शाळा व हडी केंद्र गटातील 2 शाळा या एकूण 12 शाळांचा समावेश कोळंब पंचायत समिती मतदारसंघात होतो. गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, गटशिक्षण अधिकारी दत्तात्रय मोळी, सुधीर साळसकर, सरपंच मदन घाडी, केंद्रप्रमुख अनवर शेख यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सदस्य उदय परब यांच्या हस्ते महान गावातील शाळेचा डिजिटलीकरण कार्यक्रम संपन्न झाला आणि कोळंब केंद्र पूर्णपणे डिजिटल होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. सदस्य उदय परब यांच्या विशेष प्रयत्नातून व गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, गटशिक्षण अधिकारी दत्तात्रय मुळीक व केंद्र प्रमुख अनवर शेख यांच्या सहकार्याने हा बहुमान प्राप्त होत आहे. सर्जकोट शाळा व कोळंब केंद्र शाळांना लोकसहभागातून प्रोजेक्टर प्रदान करण्यात आला तर रेवंडी शाळेला ग्रामनिधीतून प्रोजेक्टर प्राप्त झाला. 13व्या वित्त आयोगातून 10 शाळांना कॉम्प्युटर तर यशवंत पंचायत राजनिधीतून 8 शाळांना प्रोजेक्टर प्राप्त होण्यासाठी पंचायत समिती सदस्य उदय परब यांनी विशेष प्रयत्न केले. नमस्कार. मालवण तालुक्यामध्ये 21 केंद्र शाळा आहेत. त्याची कोळंब ही एक केंद्र शाळा आमची एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे कारण या केंद्र शाळेमध्ये 19 प्राथमिक शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या. या सर्व शाळा आज डिजिटल क्लासरूमयुक्त झालेल्या आहेत. पैकी रेवंडी मधली ही जी शाळा आहे ही ISO मानांकन प्राप्त असून जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा म्हणून तिनं नाव लौकिक मिळवलेलं आहे. आणि खरोखर हे जे काही आज अद्ययावत जे काही तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या दृष्टीकडून उपयुक्त होतं आहे किंवा त्याची जी काही सुविधा उपलब्ध करून दिली आहे याच्यामध्ये या प्रभागाचे विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री उदयजी परब साहेब यांचं योगदान फार मोलाचं आहे. आमचे BDO कराडकर साहेब, पंचायत सदस्य आणि या सर्वांच्या माध्यमातून लोकसहभाग त्यांनी मिळवला आणि प्रत्येक शाळा डिजिटल करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. रेवंडी मधली जी शाळा आहे खरं तर विद्यार्थी संख्या कमी आहे, 10-11 विद्यार्थी आहेत, पण पहिल्यांदा प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब मिळवून देऊन अद्ययावत यंत्रणा तयार करून ती शाळा डिजिटल करण्याचं श्रेय संबंधित शाळेतील जेव्हा हे शिक्षक तर आहेत कार्यरत पण त्यांना प्रेरणा देण्याचं काम आमचे विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री उदयजी परब यांनी केलं. गावकऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आणि पहिल्यांदा संपूर्ण जिल्ह्यामध्ये डिजिटल शाळा म्हणून त्या शाळेचा लौकिक झाला. त्याबरोबर इतर शाळांनी प्रेरणा घेऊन या संपूर्ण कोळंब केंद्रामधील सर्वच्या सर्व म्हणजे 10 शाळा या सर्व आज डिजिटल क्लासरूमयुक्त झालेल्या आहेत. अद्ययावत यंत्रणा शिक्षणाची आज विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शासनाचं जे उद्दिष्ट आहे डिजिटल शाळा करणं आणि त्यातून मुलांना ज्ञानदर्शनावादी दृष्टिकोन देणं, त्यातून मुलातून काहीतरी नाविन्य उत्पन्न करणं हा उद्देश ठेवून आम्ही माझ्या कोळंब केंद्रामधल्या सर्व शाळा डिजिटल करण्याचा ध्यास सन्माननीय उदयजी परब आणि माननीय राजेंद्र पराडकर गटविकास अधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रेरणेतून एक ध्येय घेऊन आम्ही एक उद्दिष्ट ठरवलं की माझ्या केंद्रातल्या सर्व शाळा डिजिटल करणं आणि त्यामार्फत मुलांना अत्याधुनिक असं विज्ञान युगामध्ये तंत्रज्ञानाचं ज्ञान देणं हे उद्दिष्ट ठेवून आम्ही सर्व शाळा डिजिटल करण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांचं सहकार्य घेऊन सर्व लोकांचं सहकार्य करून ज्ञानशील व्यक्तींचं सहकार्य घेऊन सर्व ग्रामपंचायतल्या सर्व सदस्य, सरपंच, ग्रामसेवक या सर्वांचं मोलात सहकार्य मिळाल्यामुळे आज माझं केंद्र हे मालवण तालुक्याच नव्हे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं 100% उद्दिष्ट पूर्ण करणारं केंद्र डिजिटल केंद्र हे संबोधलं जाणार आहे. शाळा डिजिटल हव्यात, म्हणजे जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्या डिजिटल हव्यात असं पंचायत समितीमध्ये आम्ही निर्णय घेतला होता आणि त्या अनुषंगाने गेली 3 ते 4 वर्ष या डिजिटल शाळा होण्यासाठी सर्व सन्माननीय सदस्य, त्यावेळचे सन्माननीय सभापती आमचे उदयजी परब साहेब आणि आताचे सभापती या सर्वांच्या सहयोगातून आपण जे 14-13 वित्त आयोगाचा जो काही निधी होता तो निधी अधिक यशवंत पंचायत अभियानमध्ये जे आम्हाला बक्षीस मिळालेलं होतं त्या बक्षिसामधून अधिक ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामनिधीमधून आणि दानशूर जे लोक आहेत यांच्या सहकार्यातून जसं डॉक्टर सुहास पेडणेकर जे आहेत रुईया कॉलेजचे प्राचार्य आहेत त्यांनीसुद्धा काही शाळांना मदत या ठिकाणी प्रोजेक्टरच्या माध्यमातून केलेली होती आणि त्या अनुषंगाने कोळंब जे बीट आहे ते बीट सर्वप्रथम हे डिजिटल झालेलं आहे
कोळंबीटातील सर्व शाळा ह्या डिजिटल होण्याचा मान या पंचसमितीला मिळालेला आहे. त्यांचं श्रेय जे आहे ते त्या भागातील सदस्य जे आहेत पंचसमितीचे सदस्य यांना त्या ठिकाणी जातं. तसंच त्या ठिकाणचे जे काही सरपंच महोदय आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, इतर लोकप्रतिनिधी आहेत, तसंच आमचे शिक्षक वर्ग आहे, या सर्वांना याचं श्रेय जातं आहे. आणि याचबरोबर जे काही मुलांना जे शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्यात येणार आहेत या डिजिटलच्या माध्यमातून, त्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं शिक्षण या केंद्रामध्ये होतं आहे. जसं आपण रेवडी शाळा बघितलेली असेल, रेवडी शाळेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण डिजिटल माध्यमातून जे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने डिजिटल शाळा ही झालेली आहे, अशा प्रकारचं काम या केंद्रामध्ये झालेलं असल्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदच्या शाळांना भविष्यामध्ये चांगले संधी या ठिकाणी प्राप्त होतील असं मला वाटतं. कोळंब केंद्राप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल होण्यासाठी सर्व स्तरातील व्यक्तींनी प्रयत्न करावेत व सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णपणे डिजिटल होऊन जिल्हा आदर्शवत ठरावा असे मत गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी व्यक्त केले. आप्पा मालणकर, कोकण नऊ, मालवण.